मंडळी मी प्रकाश गावडे आणि प्रकाश गावडे लोगर बोलतोय. प्रथम आधी भारत मातेच्या आणि आपल्या सातेरी भाऊच्या वतीने मी तुमच्याकडे हात जोडून विनंती करतोय आणि नमस्कार म्हणतोय. आपल्या आज सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये अयोध्यामध्ये इथे राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे, भव्य दिव्य असं. तर 21 आणि 22 तारखेला तिथे आगळावेगळा मोठा प्रोग्राम कार्यक्रम होणार आहे. तर त्या ठिकाणी 1000 किलोमीटरवर आपण खेडेगावातले किंवा गावाग्रामातले लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून आपल्या मोदी साहेबांनी असं एक नियोजन केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपली भारत मातेची जेवढी पब्लिक आहे आणि राम भक्त आहे त्यांसाठी एक साध्या आणि सोपी सुविधा रचवलेली आहे. ती म्हणजे कोणती? तर ज्या ज्या ठिकाणी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मंदिरं आहेत, घरं आजूबाजूला, या ठिकाणी साफसफाई करावी, स्वच्छता ठेवावी, मिळणजुळण एकजुटीन राहावं. आणि 21 आणि 22 तारखे ज्या ठिकाणी ज्याची मंदिरं किंवा जे जे लोक आहेत त्या ठिकाणी त्यांनी श्रीराम प्रभूची भक्ती पाठ भजन पूजन हे कार्यक्रम आरवे असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मोदी साहेबांनी ठेवलेलं आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर त्यानिमित्ताने आज मी चौकुळवरनं इथं बोलतो आहे, चौकुळ सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र. ओके, तर आज मी असं म्हणतो आमच्या चौकुळमध्ये त्यानिमित्ताने 21 ते 22 तारखेला प्रोग्राम आहे म्हणून त्याच्या निमित्ताने इथं चौकुळमध्ये साफसफाईचा प्रोग्राम राबवण्यात येत आहे. जे आपले महिला लोक आपल्या आया बहिणी त्या सर्व इथं आज लोक ह्या मंदिरामध्ये मला वाटते श्रीदेवी भावई मंदिर तर या ठिकाणी उपस्थित या लोकांची झालेलं आहे आणि एकदम जंग जबरदस्त साफसफाई चाललेली आहे. तर कोणत्या प्रकारे कशी कशी साफसफाई चाललेली आहे ते आपल्याला पाहिजे आहे. आय मीन मी पण थोडी हेल्प करणार आहे. तर आता आपल्याला